तर तिकडे हिंगोलीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 जणांची सुटका करण्यात आली आहे. आमदार संतोष बांगर रेस्क्यू करताना घटनास्थळी दाखल झालेले होते. संतोष बांगर यांनी बचाव पथकालाही मदत केली आहे. कळमनुरी देवजना परिसरात रात्रीपासून 22 जण अडकलेले होते आणि या 22 जणांची आता सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे. तर या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आमदार संतोष बांगर हे देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांनी बचाव कार्य पथकाला देखील मदत केलेली आहे. या 22 जणांची सुटका करण्यासाठी त्यांनी देखील हातभार लावलाय. तर हिंगोली जिल्ह्यातच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा इथं कयाधू नदीला पूर आल्यानं अर्ध गाव पाण्याखाली गेलंय. अनेक घरातील अन्नधान्य कपडे या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेत. या गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. गावात रेस्क्यू टीम पोहोचली आहे, मात्र अजूनही मदतीची अपेक्षा या गावकऱ्यांना आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे. मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा हाकार एवढा होता की जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाणी शिरलंय. आपण सध्या आहोत हिंगोलीतल्या शेवाळा परिसरामध्ये. या गावामध्ये अक्षरशः कमरेत पाणी आहे. आपल्या सोबत एक काकू आहेत. काकू मला सांगा, तुमच्या या ठिकाणी पाणी काय नेमकी मागणी आहे तुमची? आमची मागणी काहीच नाही, आम्हाला घर ती द्या, आम्हाला काही नाही. आम्ही उघड्या राहिलो, आता रात्रीच्या किती आमची परिस्थिती तसं राहा. आम्ही कालपासून कमरे इतका पाणी, आमचं गाव चांगलं आहे म्हणून आम्हाला आहे काय इतकाले माला तालाची किती नुकसान झाली आमची, कशी आता भरपाई करू आम्ही? आम्ही रोजमजुरीदार माणसं, काय खावा काय नाही, आथराय नाही, पांघराय नाही, सगळ्या आमच्या अवस्थेत आता कोठ राहू आम्ही, शाळेवर राहिलो. हा सांगा, तुम्ही सांगा आता आम्हाला काही याचा निर्णय काय. काकू तुमची मागणी काय आहे? आमची काय नाही, घर पाहिजे आम्हाला. सगळे घर पडले, खाय पिया काहीच नाही आम्हाला, आमचे घर पडले घरामध्ये. ते मालक आले, आम्ही रोजमजूर 150 रुपये रोज करणार, काय खाणार, काय देणार, काय शिलक पाडणार? आता आम्हाला आथरण पांघरण खायला नाही संध्याकाळच्याला, काय सांगा आता तुम्ही? आता आमची काहीतरी साहेबाला बोला आणि खा तुम्ही, घर पडलेली बघा तुम्ही, मदत कशी करा. आता अशा विदारक भावना नागरिकांच्या आहेत, कारण सध्या खायला काहीच नाही, तसेच आंगळे म्हणजे कपडे लगेच देखील नाही येत, त्यामुळे आता आम्ही नेमकं जगायचं कसं? कारण नुसतं केवळ पाहण्यासाठी या ठिकाणी येतात, अशा भावना या नागरिकातून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आम्हाला ताबडतोब भोजनाची व्यवस्था, तसेच आम्हाला कपड्याची व्यवस्था शासन स्तरावर करण्यात यावी, त्याचबरोबर आम्हाला घरं देखील लवकरात लवकर करून देण्यावीत, अशी मागणी आता या नागरिकातून केली जात आहे. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.